दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांच्या आई सुद्धा मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांचं नाव मंदाकिनी भडभडे. 1949 साली मंदाकिनी यांनी सीआयडी कार्यालयात काही काळ नोकरी केली होती. अपराध, वाट चुकलेले नवरे, अरे संसार संसार, मुंबईचा फौजदार अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये, याशिवाय सौजन्याची ऐशी तैशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, बटाला दिली ओसरी अशा दर्जेदार नाटकांतून भूमिका मंदाकिनी यांनी साकारल्या होत्या. विशेष गोष्ट म्हणजे अरे संसार संसार सिनेमात मंदाकिनी आणि रीमा या मायलेकींनी एकत्र काम केलंय. 2011 ला मंदाकिनी वयाच्या 83व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेल्या. रीमा लागू यांनी सुद्धा आईकडून अभिनयाचे धडे घेत मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःची छाप पाडली. 2017 ला रीमाताई यांनी जगाचा निरोप घेतला. आज रीमाताईंची मुलगी मृण्मयी लागू ही आई आणि माझीचं नाव मोठं करतीये. तर तुम्हाला रीमा लागू यांची कोणती भूमिका आणि कोणता सिनेमा आवडतो आम्हाला कमेंटमध्ये सांगा.